नमस्कार, जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत वीज बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया शेतीमित्र 20 ला। शासनाच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रावरील तुरीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। सोबतच तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अमरावतीत 10 खरेदी केंद्रांवर असलेली 2.5 लाख क्विंटल तूर खरेदीच्या प्रतीक्षेत अद्याप आहे। मुख्यमंत्र्यांनी तूर खरेदीची सूचना दिल्या तरी अद्याप तूर खरेदी सुरू झाली नाही। यार्डातली तूर नाफेड ऐवजी शासनाच्या पणन महामंडळाद्वारे खरेदी केली जाणार असल्याची माहिती हाती येते। नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानं हिंगोली कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांची 90,000 टन तूर पडून आहे। शिवाय इथे राहण्याची, खाण्यापिण्याची, झोपण्याची सोय नसल्यानं शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहेत, त्यामुळे शासनानं तूर खरेदी चालू करून हे हाल थांबावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत। तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडच्या केंद्रावर गैरप्रकार होत असल्याची तक्रारी येत आहेत। अशातच मयत झालेल्या शेतकऱ्यांची नावावर 22 एप्रिल 2017 रोजी तूर मोजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, त्यामुळे समितीचा गोडबंगाल पुन्हा समोर आलेला आहे। शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स लावण्याच्या केंद्राच्या नीती आयोगाच्या निर्णयाचा सर्व स्तरावरून विरोध केला जातोय। शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा कुटील डाव मोदी सरकारनं आखल्याचा विरोधकांचं या ठिकाणी म्हणणं आहे। बॉलिवूडच्या माध्यमातून ढोबळी मिरची गैरमोसमी लागवड करण्यात जळगावच्या धरण गावातील अनंत परिहार यांना यश आलंय। कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे। ढोबळी मिरचीला दिल्ली मुंबई या ठिकाणी विक्री करून त्यांनी 11 लाखांचं उत्पन्न मिळवलेलं आहे। बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज झालाय। हंगामादरम्यान बी बियाणे कोणते विकत घ्यावेत, माती परीक्षण कसं आणि कुठे करावं, पेरणी केव्हा करावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी यंदा कृषी विभागाकडून 391 कृषी मित्रांची मदत घेतली जाणार आहे। यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत उत्कृष्ट काम करून जालना जिल्ह्यानं संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हे पारितोषिक स्वीकारलेलं आहे। कृषी विभागानं दुर्लक्ष केल्यानं जलयुक्त शिवार अभियानात आष्टीतील केवळ 5 गावांचा समावेश झाला, यामुळे 36 ग्रामपंचायतींना वंचित राहावं लागलंय। याचा निषेध नोंदवत सरपंचांनी कृषी विभागावर आरोप केला। गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा सभेत NDO शर्मा यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। अड्याळ परिसरातील शेतकऱ्यांची खरीप हंगामात फसवणूक झाल्यानंतर पुन्हा ते फसवले गेलेत। इथल्या दीपक गभने यांनी 1.5 एकरासाठी वृंदावन कृषी केंद्र अड्याळमधून बियाणे विकत आणलं होतं। हे धान्य 120 दिवसांचं असताना सुद्धा 160 दिवसानंतर पिकांचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाच नाही आहे। मंत्रालयातून शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची ठिबक सामग्री पुरवल्याच्या आरोपावरून 4 ठिबक कंपन्यांवरची बंदी राज्य सरकारनं उठवली। विशेष म्हणजे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं सखोल चौकशीअंती या कंपन्यांच्या उत्पादन परवाना 10 वर्षांसाठी रद्द केला होता। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा मार्केट ऐन सणासुदीच्या काळात आठवडाभर बंद राहणार आहे। मजुरी टंचाई, तळण टंचाई आदीच्या नावाखाली होणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांच्या एकाधिकारशाहीनं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। कांद्याला भाव नसल्यानं हिरवागार कांदा बारामतीच्या शेतकऱ्यांना पुन्हा मातीत गाडल्याचा प्रकार समोर आलाय। 4 महिने सांभाळलेला कांदा मातीत गाडून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। कांद्याला 2 रुपये किलोचा भाव मिळत असताना शेतकरी नाराज होते। नागपूर आणि अकोल्याच्या सरपंच महापरिषदेत ग्रामविकासासाठी तज्ज्ञ आणि प्रयोगशील सरपंचांकडून माहिती देशात देण्यात आली आहे। या परिषदेच्या माध्यमातून गावांसाठी नवीन कोणकोणते उपक्रम राबवता येतील याची दिशा देण्यात आली। या लोकसहभागातून इथली गावं विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत। शेतमालाचं उत्पादन वाढत असतानाच त्यांची खरेदी आणि साठवणीबाबत केंद्र आणि राज्य शासनाचं कोणतंही नियोजन नाही, यातच देशात चालू वर्षात 272 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाची शक्यता वर्तवली जाते। हे उत्पादन मागील 3 वर्षांच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिक आहे हे विशेष। शेतात निर्माण होणारा काडी कचरा हा विखुरलेला असतो। हा कचरा भुसभुशीत असल्यानं जमा करून शहरातील कारखान्यापर्यंत वाहतूक करणं खर्चिक होतं, त्याऐवजी
नवीन तंत्रज्ञान वापरून लहान यंत्राद्वारे शेतातच इंधन विटा किंवा इंधन कांड्या तयार करणं फायदेशीर असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुणे विभागात गेल्या 2 महिन्यांपासून पाणीटंचाई भासण्यास सुरुवात झाली. यासाठी 226 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय. उष्मा वाढू लागल्यानं आणि वाढती पाणीटंचाई बघता आगामी काळात टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात चढउतार होतं. येत्या रविवारपर्यंत वातावरण कोरडं राहणार असून पुन्हा उन्हाचा कडाका वाढणार असल्याचं पुणे हवामान विभागाच्या सूत्रांनी अंदाज वर्तवलेला आहे. घाऊक बाजारभाव या प्रकारे: हापूस प्रति डझन 500 रुपये, गवार 1500 रुपये प्रति क्विंटल, गाजर 2300 रुपये प्रति क्विंटल, भेंडी 2500 रुपये प्रति क्विंटल, हिरवी मिरची 3800 रुपये प्रति क्विंटल आणि द्राक्ष 4000 रुपये प्रति क्विंटल. तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र. नमस्कार.